नमस्कार, मी विद्याध्यक्ष पोलीस न्यूज MH15 विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आज आपल्या स्टुडिओत आले आहेत मधुकर भाऊराव हिंगमिरे, माजी नगरसेवक तथा सभागृहनेते. नामको बँकेची निवडणूक त्या आता लढवत आहेत. ही निवडणूक लढवताना त्यांनी नामको बँकेचा चित्र बदलवण्याचा ध्यास समोर घेतलाय आणि हा ध्यास सोबत घेऊन आणि आता त्यांनी नामको बँकेत विविध सुधारणा करत त्यांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. आज ते आपल्या स्टुडिओत आले आहेत म्हणजे चर्चेस, कारण की या विशेष कार्यक्रमातून आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. आपल्या सहकार पॅनलचा प्रचार आणि प्रतिसाद बघता आपलं सुयश स्पष्ट दिसतंय, याबाबत आपण काय म्हणाल? नामको बँकेची पंचवार्षिक जी निवडणूक आता आपण सामोरे जात आहोत, त्या निवडणुकीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 30 ते 35 वर्ष गेले या नामको बँकेत एकाती सत्ता होती. बाकी इतर जे संचालक होते ते मौनी संचालक होते, त्यांना कुठलाही अधिकार नसायचा, कुठल्याही याच्यात नाही, पॉलिसी मॅटरमध्ये नाही की कुठला तरी निर्णय घेऊ शकत नव्हते की एखादी चुकीची गोष्ट होते, त्या चुकीच्या गोष्टी कुठेतरी थांबवलं पाहिजे, ह्याबाबत त्यांना कुठलेही अधिकार नव्हते. एकाती सत्ता होती, मौनी संचालक होते, त्याच्यामुळे ह्या बँकेची प्रगती कधी झालीच नाही. हे तसं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी बँक आहे, कोऑपरे बँकामध्ये. पहिली शेड्यूल बँक होती, नंतर मल्टी स्टेट झाली. हैदराबाद आणि सुरतमध्ये आमच्या ब्रांचेस आहेत. ह्या बँकचं कारभार करत असताना, कारण मी माझ्याविषयी म्हणेन की मी 1982 इथे क्लार्क म्हणून जॉईन झालो आणि आत्ता मी 2016 इथे रिटायर झालो, तर चीफ मॅनेजर म्हणून. तर या नामको बँकेच्या घडामोडीमध्ये मी साक्षीदार आहे आणि डोळस साक्षीदार आहे. मला माहिती आहे प्रशासनाने काय केलं, कर्मचाऱ्यांनी काय केलं, संस्थांनी काय केलं, याच्याविषयी मला सर्व माहिती आहे. आणि मला एक खंत आहे की या बँकेत काम करत असताना ही बँक म्हणावी अशी वाढलेली नाही. एकाती सत्ता होती, ही बँक खऱ्या अर्थानं मोठी करण्याचं चालेल नाही, कारण ही मोठी बँक झाल्यानंतर आपल्या हातातून निघून जाईल. त्यासाठी ती बँक छोटीच ठेवलेली. नामको बँकेच्या नंतर आलेल्या बँका, कॉस्मोस बँक असेल, ठाणे जनता असेल, सासूर बँक असेल, ह्या कुठल्या कुठे निघून गेलेल्या आहेत. आज जर बघितलं तर आमचं डिपॉझिट 1500 आहे, लोन म्हटलं तर 900-950 आहे, म्हणजे टोटल म्हटलं तर 2500-2500 ह्या रेंजमध्ये आम्ही खेळतोय. जवळजवळ 1960 स्थापन झालेली बँक आहे. ही बँक आज कुठल्या कुठे जायला पाहिजे आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत. नंतर आलेल्या बँका बघितल्या आपण, तर त्या जवळजवळ सासूर बँक जर म्हटली तर 5000-15000-10000 असा टप्पा गाठतात डिपॉझिटचा. आम्ही आहोत 2500-2500 रेंजमध्ये. याला संपूर्ण जबाबदारी ही एखादी सत्ता होती. 30-35 वर्ष एकच पॅनल किंवा एकच सत्ता होती, त्याच्यामुळे ही कधी बँक वाढवण्याचा प्रयत्नच केलेला नाही आहे. आणि प्रोफेशनली जर त्यांनी केलं असतं हा विषय तर तो झाला असता, परंतु त्याची मानसिकता ती नव्हती. कारण जर बँक वाढली तर आपल्या हातून निघून जाईल असं त्यांना वाटायचं, त्याच्यामुळे बँकेची आर्थिक प्रगती झालेली नाही आहे इतर बँकेच्या मानाने. आणि आत्ता आम्ही जो सरकार आता युगयुगाने या बँकेवर प्रशासक आला, 2014 प्रशासक आला. प्रशासक येण्यामागे कारण असं की ह्याने जर प्रामाणिकपणे रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे जर कामकाज केलं असतं तर प्रशासक रिझर्व्ह बँकेने प्रशासक इथे लादलंच नसतं. तसं बँकेत आर्थिक घोटाळे झाले, आर्थिक काहीतरी बँक डबवेस आली हे कारण नव्हतंच. हे पहिलं उदाहरण असेल की रिझर्व्ह बँकेने त्यांचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून या बँकेत पाठवला. त्याच्यामुळे काय झालं, प्रशासक आल्यानंतर जे डायरेक्टर बोर्ड हे डिझॉल्व्ह झालं, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं यांनी उल्लंघन केलं, वारंवार केलं. रिझर्व्ह बँकेने यांना अनेक नोटिसा दिल्या, यांना ते सुधारणा करण्याचा प्रयत्न संधी दिली, परंतु यांनी एखादी सत्ता होती, यांना सत्तेची मस्ती होती, त्याच्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष केलं. रिझर्व्ह बँकेचा उद्देशच मेन असतो का, ज्या बँकांमध्ये डिपॉझिट असतं, डिपॉझिटर ही रिझर्व्ह बँक बघत असतं. म्हणजे तुम्हाला या नामको बँकेच्या कामकाजाविषयी अधिक माहिती आहे. सर, मी असं विचारेल की आपल्या सभासदांनी मतदार राजांनी सहकार पॅनललाच का निवडून द्यावं? त्याला कारण असं आहे का, ह्या सहकार पॅनलमध्ये जर तुम्ही बघितलं, अवलोकन केलं, तर आम्ही आमचा जाहीरनामा सभासदांनी आम्ही दिलेला आहे, ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर आमच्याकडे जे उमेदवार आहेत ते बँकेशी निगडित आहे, बँकेच्या आर्थिक याच्याशी निगडित आहे, बँकिंग कसं चालावं याच्याशी निगडित. त्याचं उदाहरण देखील म्हणतात, मी आबासाहेब कोठवत आहे, भास्कर कोठवत आहे, ते फेडरेशनचे अध्यक्ष होते, जे फेडरेशन अर्बन फेडरेशन बँकेचं आहे, जे महाराष्ट्राचं आहे मुंबई, तिथे ते संचालक आहेत आता सध्या. त्यातल्या त्यात त्यांना ह्या पतसंस्थेच्या फेडरेशनचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना या सहकार्याला खूप मोठा अनुभव, म्हणजे आज असं म्हटलं जातं की सहकाराला जर कुणी दिगज असेल तर ते आबासाहेब कोठावते आहेत, नाशिक जिल्ह्यापुरते तरी. दुसरे जे कॅन्डिडेट आमच्याकडे आशिष प्रमेश, स्वतः सीए आहे, ते पण या फेडरेशन मुंबईवर, ते पण संचालक आहे, ते स्वतः एका बँकेचे चेअरमन होते, संचालक आहेत.
त्याचप्रमाणे आणखी सहकार्याचं म्हटलं तर मी स्वतः आहे. मी क्लार्क पासून चेअर मॅनेजर म्हणून झालेले, युनियनच्या माध्यमातून मी प्रतिनिधी राहिलेले आहे, डायरेक्टर बोर्डात 2 वर्ष मी सेवक संचालक म्हणून काम केलेलं आहे. त्याला मला ह्या नामको बँकेचं जर तुम्ही म्हणाल तर मला इत्यंभूत माहिती मला आहे, प्लस मायनस काय असतं. आणि राहिला विषय असा की एवढे चांगले दिग्गज आहेत, गजानन शिलासारखा माणूस आहे, त्याचं ह्या काळाचं नेतृत्व करतो, त्यांच्या ज्या माणसाचा विश्वास आहे. राजकारणात ते नगरसेवक असतील, परंतु राजकारणात ते मी त्यांना राजकारणी म्हणणारच नाही, ते खरंच समाजसेवक आहे. आणि त्यांच्या त्यांची त्यांच्या व्यक्तिमत्व असलेलं एक व्यक्तिमत्व त्यांचं असं आहे की करप्शन हा विषय त्यांच्यापासून म्हणजे कोसों अंतर दूर राहणार आहे. आणि एक प्रामाणिक माणूस आहे. जेव्हा या आमच्या बँकेत प्रशासक आलं त्यावेळेस ह्या जुन्या लोकांनी, जुन्या जे सत्तेत जे डायरेक्टर होते तेव्हा गजानन शिरा सत्तेमध्ये होते, बाकीचे इतर संचालकांनी SMS केले, लोकांना सांगितलं का तुमच्या ठेवी काढून घ्या. प्रशासक आलेल्या लोकांना त्यांनी म्हणजे लोकांना एक मनात भीती तयार केली. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जो माणूस डिपॉझिट बँकेत ठेवतो तो त्याच्या आयुष्याची पूंजी असते. त्याच्यामुळे तो हट झाला, लोकांच्या लाईनी लागल्या. त्यावेळेस गजानन शिरारांनी त्यांच्या सहकार्यांनी मी व्यवस्था युनियनचा प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे प्रत्येक बँकेच्या गेटवर थांबलो. लोकांना विनंती केली बाबा पैसे काढून घेऊ नका, बँकेची परिस्थिती खराब नाही आहे. पण अनियमित बँकेच्या रिझर्व्ह बँकेच्या नियमात त्यांचं उल्लंघन केलं, बाकीच्या अनेक त्याच्यात पैलू होते, त्याच्यामुळे प्रशासक आलेले आहे. तर लोकांना आम्ही सांत्वन केलं, त्या 4 दिवसामध्ये ही बँक आटोप म्हणजे ज्या रांगा लागल्या होत्या त्या बंद झाल्यात. आणि लोकांनी ह्या विश्वास ठेवला, त्याच्यामुळे आज बँक आज ही तुम्हाला बँक दिसते अस्तित्वात आहे. जर त्यावेळी जर ही बँक बंद झाली असती, या लोकांनी SMS केले पैसे काढून घ्या असं म्हटलं होतं, आम्ही नाही तर बँक नाहीये असं त्यांना लोकांना संदेश देतो. पण त्यांना हे लक्षात आलं नाही, काही सेन्सिटिव्ह विषय असतो. लोकांनी एकदा पैसे काढायला लाईन लावली तर ती बँक संपून जाईल. 450 लोक जे कर्मचारी रस्त्यावर येतील आणि ही बँक एकदा काय होतं, बँक उभी करण्यासाठी लोकांनी 30-40-50 वर्ष घातले नाही मॅडम. जेव्हा मी बँकेत लागलो तेव्हा ह्या बँकेचं 9 कोटी डिपॉझिट होतं, ते आज 1500 कोटी गेलेले आहे. ते बँक संपवायला वेळ लागत नाही. हा ह्या लोकांनी हा विचार केला, त्यांनी स्वार्थ कुठे लोकांना आवाहन केलं की आम्ही नाही ना तर मग बँक पण नाही. हा त्यांचा चुकीचा उद्देश होता आज. आणि तो उद्देश जर सफल झाला असता तर ते आज ह्या निवडणुकीला सामोरे नसते गेले. ते आज बघतायत, ते स्वप्न बघतायत की आम्ही या बँकेच्या इलेक्शन सामोरे जात आहोत आणि आम्ही परत संचालक होऊ, हे स्वप्न त्यांनी बघितले नसते. पण सन्माननीय शिरा साहेब, बाकी आमचे बाकीचे संचालक होते, यांनी तिथे जाऊन रस्ता लोकांना अपील केला, आम्ही युनियनच्या मध्ये अपील केलं, तेव्हा ही बँक जिवंत राहील. आज ती बँक दिसते म्हणून हे स्वप्न बघतात परत संचालक होण्याचं. तर असे संचालक परत आपण त्या बँक निवडून देणार आहोत का, की ज्यांनी 35-30 वर्ष यांच्या आता सत्ता होती तरी यांनी रिझर्व्ह बँकेचं नियमाचं उल्लंघन केलं. रिझर्व्ह बँकेने यांना वारंवार त्यांना ताकीद दिली तरी यांनी ते जूम आणलं नाही. म्हणजे यांना सत्तेची मस्ती होती असं मी स्पष्टपणे, माफ करा हा विषय वापरायला नको होता. परंतु आणि परत एवढं उल्लंघन करून ह्यांच्यामुळे प्रशासक आला. प्रशासक आल्यामुळे बँकेचे एक बघा, संचालक बॉडी जी असते त्यांना माहीत असतं कोणाला कर्ज द्यावं, बँकेची माहिती असते, ज्ञान असतं, बँक डेव्हलप होते. प्रशासक हा बाहेरचा असतो, त्याला इथे माहीत नसते. त्याच्यामुळे कर्ज वितरण झालं असेल, आणखी काही गोष्टी झाल्या असतील, किती चुकीच्या काय चुकीच्या हे जेव्हा आपण खोलात जाऊ ती जेव्हा चौकशी होता ते कळेल, समोर येणारच आहे. परंतु मी म्हणेन की हे जे आता म्हणतात 68% NPA झालं आहे, 250-300 कोटीचे NPA झालेलं आहे, पण याच्यात त्यांचा पण सहभाग आहेच ना. 300 कोटी प्रशासक आल्यानंतर त्यांनी समोर कर्ज वाटलं तर सर्व NPA गेलं असं मुळीच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे नोटबंदी असेल, GST असेल, त्याच्यामुळे सर ऑल ओव्हर इंडियातल्या बँकेची गोष्ट काही तुम्हाला माहिती आहे. नामको बँक अशी खूप छोटी बँक, त्या इतर बँकेच्या मनाने बघितलं तर हे फक्त नामको बँकेचं भाऊ करतात. नामको NPA, अरे सर्व NPA वाढले, स्टेट बँक लॉस मध्ये गेलेली आहे. तर हा उद्देश GST मुळे नोटबंदी हा त्यांचा इफेक्ट बँकेवर झालेला आहे. प्र बिल्डर लोकांच्या विषयी जे लोन दिलं होतं आपल्या बँकेने, रिझर्व्ह बँकेने बिल्डर लोकांना लोन देऊ नये असं सांगितल्यामुळे काय आलं, बिल्डर लोकांचे लोन रिन्युअल झालेले नाही, त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते NPA मध्ये गेले. आज बिल्डर लॉबी बिल्डर कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही बघतायत सर्व फ्लॅट रिकमे वॅकंट पडलेले, त्यांना गिरायका नाही कस्टमर. ते आता त्याचे वेगळे आहे, कॉर्पोरेशनचे नियम असतील, गव्हर्नमेंटचे नियम असतील, ठीक आहे, ते चांगलं होण्यासाठी नियम असतात, परंतु त्याचा इम्पॅक्ट याच्यावर झालेला आहे. त्याच्यामुळे ती लोन टोटल NPA मध्ये गेलेले. जुना जी बॉडी होती त्यांनी पण त्यातून लोन वाटलेले आहे. जे म्हणतात 800-300 कोटी आहे त्याच्यावर त्यांचा पण सहभाग आहे ना. मी तर म्हणेन 50-75-100 कोटी त्यांच्या काळात वाटलेले, ते पण रिकव्हर झालेले नाही आहे. मग यांना जर या बँकेविषयी एवढी आपुलकी आहे, यांना बँक वाचवायची आहे, हे म्हणतात की प्रशासनाने बँक बुडवली आहे, यांना जर वाचवली तर यांच्या काळात झाले नाही की यांनी रिकव्हर का करून दिलेले. उलट मी तर असं म्हणेन की ह्या संचालक लोकांनी ह्या 5 वर्षामध्ये प्रशासनाकडे जाऊन सांगायचं होतं बाबा हे आम्ही कर्ज वाटलेलं, ह्या सर हे रिकव्हर करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो,
यासाठी आपण दोघं प्रशासक आणि आपण एकत्र नामको बँक ही आपली नाशिककरांची बँक आहे, डिपॉझिटरची बँक आहे, डिपॉझिटर आपण सेफ करूया. त्यांनी एकत्र मिळून 5 वर्षासाठी काय प्रयत्न केले? काही प्रयत्न केले, उलट एलिगेशन केले. जे काम चांगलं होतं तुम्हाला सांगतो की नामको बँक सॉफ्टवेअर आहे आमच्या 10 वर्षापूर्वीचं सॉफ्टवेअर आहे, ते आजही चालू आहे. त्या सॉफ्टवेअर कंपनी जर कळालं तर आम्ही सॉफ्टवेअर चालवतो तर आमचा ते सत्कार मोठा करतील. जग कुठे चाललंय, बाकीच्या बँका कुठे चालल्या, आम्ही बँकेत आमचे जो कस्टमर आहे कन्स्युमर बेस लोन जे आमचे होते ते लोन आमचे ट्रान्सफर झाले ह्या प्रसिद्ध काळात, त्याच्या अगोदरही झाले. कारण आम्ही त्यांना सर्व्हिस नाही दिली होती, ऑनलाईन सर्व्हिस नाही दिली त्यांना. त्यांना जे फॅसिलिटी आम्ही दिल्याने बाकीच्या बँकांनी दिल्या कॉम्प्युटर, तर ते ऑटोमॅटिक तिकडे गेले. व्याजाचे रेट 1-2% फरक होते. मला सांगा 2% जरी व्याजा रेट म्हटला तर त्याच्यामध्ये लोकांचं जे बिझनेसमॅन असतील, इंडस्ट्रीवाले असतील, कंपनी असेल, तर त्यांचा लोकांचा पगार सुटतो मॅडम त्याच्यामध्ये. तर त्यांनी नामको बँकेत त्यांचा प्रेम आहे, परंतु त्यांना 2% जर त्यांना फॅसिलिटी मिळत नसेल त्याला दुसऱ्या बँका भेटत, मग ते तिकडे गेले. तर आमचा उद्देशच आहे का तो नामको बँकेत गेलेला जो कर्मचारी जो आमचा कर्जदार असेल, ठेवीदार असेल, याला परत बँकेत घ्यायचं आहे. आणि त्यांना आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे आता सॉफ्टवेअर या प्रोसेस आहे, म्हणजे जवळ 2-2.5 कोटी रुपये खर्च करून नवीन सॉफ्टवेअर केलेलं आहे आता ऍडव्हान्स. आता एका बाजूला रिझर्व्ह बँक म्हणते का कॅशलेस बँकिंग करायचं आहे, पेपरलेस बँकिंग करायचं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की सगळं आता जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी येत आहे ते सहकार पॅनलची जर सत्ता आली तर हे सगळं वापरलं जाईल. आणि मुळात आता सहकार पॅनल एक ध्यास ठेवलाय की परिवर्तन होणार सहकार पॅनल येणार. जर सहकार पॅनलच्या हातात सत्ता आली तर तुमचं सहकार पॅनलचं पहिलं पाऊल काय असेल? पहिलं पाऊल आमचं असं राहील की जो झालेला एमपी आहे तो रिकॉर्ड करा. आणि मला 100% खात्री आहे की जे लोन दिलेलं आहे ते सिक्युअर लोन आहे, प्रॉपर्टी रजिस्टर मॉर्गेज करून दिलेलं आहे. फक्त काय झालं, प्रशासकाचे लिमिटेशन असतात. जेव्हा डायरेक्टर बोर्ड आमचं येईल, जर डायरेक्टर बोर्ड बघितलं 21 संचालक आहे त्याच्यात, महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातले विभागातले लोक आम्ही त्यात घेतलेले, सर्व तज्ञ बँकिंग मध्ये तज्ञ आहेत. तर त्रिभुवन साहेबांना म्हणतात जे म्हणजे अपर निबंधक म्हणून ते रिटायर झालेले आहेत, ज्या त्रिभुवन साहेबांनी ह्या बँकेत जो साखर घोटाळा झाला होता त्याची संपूर्ण चौकशी त्रिभुवन साहेबांनी केलेली आहे. त्याला त्याच्यामुळे त्यांना इतिमहून त्याची माहिती आहे. आणि मी म्हणेल की सहकाराचा एवढा मोठा क्लास 1 ऑफिसर रिटायर होतो आणि तो या नामको बँकेच्या इलेक्शनला सहकार पॅनलमधून उमेदवारी करतोय, तर त्यांना निश्चितच खात्री झाली असेल. असं कुठला माणसाचा एवढी डेअरिंग नाही करणार, त्यांना खात्री झाली सहकार पॅनलचे उमेदवार आहेत, ट्रान्सपरन्सी असणार आहे, प्रामाणिक आहेत आणि बँकेला कुठे दोषी जाऊ देणार नाही, कुणाला आपल्या ऍलिगेशन येणार नाही, म्हणून यांच्यावर आपल्याला जायचं. म्हणून त्या माणसाने ही डेअरिंग केली आणि इथे उमेदवारी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि यांचा सर्वांचा आम्ही उपयोग करून केला. गजानन सिलर आहे यांच्या, मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो की गजानन सिलर जे चेअरमन होते जे 9 वर्षापूर्वी तेव्हा ते चेअरमन होते, तर त्यांच्या काळात हायएस्ट रिकॉर्ड आम्ही केली होती की जेव्हा संजय म्हणून आमच्या पाठीमागे कर्मचारी मागे पाठीमागे उभं राहतं तेव्हा आम्ही रिकवरी करू शकतो. नाही तर काय व्हायचं अगोदर, त्यानंतर काय झालं, आम्ही रिकवरी जायचं, तिथे रिकवरी गेल्यानंतर त्या तिथला जो कर्जदार आहे जो थकबाकीदार आहे त्याने संचालकांना फोन करायचं, त्याने सांगायचं तुम्ही काही ऍक्शन घेऊ नका. एका बाजूला आम्हाला सांगायचं तुम्ही थकबाकी वसुली करत नाही, म्हणून आमचे बोनस कमी करायचं, आमचे इन्क्रीमेंट कमी करायचे, आम्हाला हॅरॅशमेंट करायची, आम्हाला म्हणजे वाजवायचं त्या शाखाधिकाऱ्याला, आणि एका बाजूला त्यांना मदत करायची. ह्याची इथे दुटप्पी होती. पण आम्ही सहकार करण्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की पहिलं आमचं पाऊल आहे जो एनपी वाढलेला आहे तो रिकवर करणार आहे. आम्हाला शक्य म्हणजे 100% गॅरंटी आम्ही पहिल्या वर्षात आर्थिक वर्षात तो एनपी 100% कमी करणार. सर, सहकार पॅनलचं म्हणणं आहे की नामको बँक कुठेतरी 10 वर्ष मागे पडली. जे तुमच्या बोलण्यात घडलं आलं की ते आपलं सोशल मीडिया असो किंवा मग जी औद्योगिक क्रांती आता आपली होते आहे किंवा आपण जे अपग्रेड होत चाललोय आता याच्या दृष्टीने, ऍप्सच्या दृष्टीने, वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या दृष्टीने, तर ती कुठेतरी मागे चाललीये. मग असं म्हणताय की टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने नामको बँक ही 10 वर्ष मागे पडत चाललीये की कामकाजाच्या दृष्टीने? ऍक्च्युली टेक्नॉलॉजी तुम्हाला अवेलेबल नाही आहे कर्मचाऱ्यांना. तुम्ही जर कर्मचाऱ्यांना टेक्नॉलॉजी दिली, थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जुना बंदूक दिला आणि सांगितलं तर तुम्हाला सरा देऊ जा, तर अद्ययावत तुम्ही जर मशीन गन त्यांना दिलं तर तो आउटपुट तुम्हाला देईल ना. आमच्याकडे तुम्हाला सांगितलं 10 वर्षापूर्वीचं माझ्याकडे सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर घेतलं त्याला पार्ट पेमेंट दिलं, काही पेमेंट दिलं नाही, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं सॉफ्टवेअरवाल्यांनी, काही फॅसिलिटी आम्हाला दिल्या, काही मेन फॅसिलिटी आम्हाला दिलंच नाही, त्याच्यामध्ये आम्हाला मॅन्युअल करावं लागलं. कर्मचाऱ्यांचा दोष काहीच नाही आहे, मॅन्युअल पॉलिसी असते, मॅन्युअल जी पॉलिसी असते ती मॅन्युअल पॉलिसी घ्यायची असते, तिचं इम्प्लिमेंटेशन आम्ही करतो. बरोबर आहे कर्मचारी, तर तुम्ही जर आम्हाला सॉफ्टवेअर जर चांगलं दिलं असतं, आणि मला माहिती आता प्रशासक साहेबांच्या काळात ते सॉफ्टवेअर त्यांनी घेतले, त्यांना ते कळालं, रिझर्व्ह बँकेचा माणूस आहे, डायरेक्टर म्हणून राहिलेला माणूस आहे, त्याला सर्व कळालं इथे काय लोक पोहोचत, त्या माध्यमातून बऱ्याच सुधारणा इथे केलेल्या आहेत ज्या कधी झालेल्या नव्हत्या.
स्टाफच्या बाबतीत म्हणलं तर स्टाफला जो पगार त्याने 50% पगारवाढ दिली, कारण स्टाफला जर तुम्ही स्टाफ हॅपी कधी राहणार आहे, सर्विस आपण म्हणतो सर्विस विथ स्माईल आहे, अरे तो जर विमोचनात असेल तो कर्मचारी त्याला भ्रांत असेल दोन टाइम खायची तर तो काय त्या स्माईल देणार आहे, काय त्याला सर्विस देणार आहे, एकदा त्याने ट्रान्सफर चुकीच्या करायच्या, त्या ते राजकारण करायचं, आपल्या लोकांना जवळ ठेवायचं, बाकीच्या लोकांना बाहेर द्यायचं, आणि त्याच्यामुळे काय रस्ता हा असंतुष्ट राहिलेला आहे, बाहेर जायचं म्हणजे त्याची राहायची सोय नाही, त्याची खायची सोय नाही, आणि मला असं दिसतं त्याची मानसिकता काय असेल, तो काय कर म्हणजे ते बँक वाढवण्यासाठी काय प्रयत्न करणार, त्या स्टाफला जर त्यांनी आपलं कधी म्हटलंच नाही आहे, तर आमच्या सगळ्यांचा अजेंडाच आहे की कर्मचाऱ्यांबरोबर घेऊन जायचं, त्याचं उदाहरण म्हटलं तर मी आहे, मी कर्मचारी प्रतिनिधित्व युनियनचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि मला त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, साधा सिम्पलचा विषय त्यांनी मला त्याच्यात उद्देश हाच आहे, कर्मचाऱ्यांना हॅपी ठेवायचं, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, त्यांची ट्रान्सफर पॉलिसी आम्ही फिक्स करणार आहोत, इतरांना मुद्दाम त्रास द्यायचा नाहीये, आपला परका करायचा नाहीये, हे जर केलं तर तुम्ही त्यांना बरोबर घेतलं तर या बँकेचा विकास 101% होणार आहे, काहीच विषय नाही. सर मी तुमचं विचारेल की आपल्या उमेदवारांमध्ये कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांना या उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं गेलंय? दिलं ना मॅडम, तसं तर म्हटलं तर बघा ना तुम्ही, तुम्हाला सांगितलं कुठं ते सगळं, तिथं आपलं चेअरमन प्रोती पेट आहेत, त्यांना सगळ्याला मोठं गाडा अभ्यासक आहे, त्याप्रमाणे तुमचं व्यवहारी साहेब आहे, ते चांदूरच्या मच्छी ते संचालक आहेत, गेली 15 ते 20 वर्षापासून आहे, त्रिभुव साहेबांशी तुम्हाला बोललो, ते त्यांचा तर एवढा मोठा उपयोग होणार आहे आम्हाला याच्यामध्ये जे आता जे झालं, मी तर म्हणेल प्रशासक काळात त्यांचं म्हणणं असं पडलं समाजकांचं की प्रशासक काळात खूप मोठा भ्रष्टाचार म्हणजे चुकीचे कर्ज वाटलेलं, मी तर म्हणेल त्यांच्या काळातले त्यांच्या काळात ओके, तर आम्ही जाहीरनाम्यामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलंय, सरकारचं जाहीरनामाच असं आहे की आम्ही सत्तेत येणार आम्ही, यात आम्हाला कुठली शंका नाही, सत्तेत आल्यानंतर आम्ही पहिली गोष्ट सर्व संबंधित सभासदांची आम्ही एक विशेष साधारण सभा घेऊ, पहिले त्या कमिटी आम्ही एक स्थापन होते त्याच्या अगोदर, त्या कमिटीमध्ये अगोदर झालेले काम कर्ज वाटप, प्रशासक काळात झालेले कर्ज वाटप, तर नियमित अनियमितता किती असेल ते त्याचं बघूया, कमिटी चांगली त्या सगळ्यांनी कमिटी करूया, आणि त्या कमिटीचा जो रिपोर्ट येईल तो सन्माननीय सभासदांची आम्ही विशेष सर्वसाधारण सभा बोलू, त्या सभेमध्ये तो विषय तो आम्ही समिती कमिटीचा जो रिपोर्ट आहे तो मांडू, आणि जे सन्मान सभासद जो काही निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई. सर आपण दक्ष पोलीस न्यूजच्या प्रेक्षकांना तसेच नाशिककरांना सहकार पॅनलला निवडून देण्यासाठी काय आवाहन करा? मी एकच आवाहन सर्वांना करेन, संबंधित सभासदांना, जे सभासद नसतील ते नाशिकचे नागरिक आहेत, आणि नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँक ही नाशिकची आहे, प्रॉपर नाशिक, आता ती मोठी झाली, आता 80 ब्रांचेस आहे, 1500 कोटी डिपॉझिट आहे, 750 कोटी असेल, 900-950 कोटी लोन आहे त्यांचं, रिझर्व जो होता तो अगोदर 35 वर्षामध्ये 200 कोटी होता, प्रशासक आल्यानंतर तो 400 कोटीचा झालेला, म्हणजे बघा प्रगती झाली का अधोगती झाली तुम्ही सुज्ञ आहात सर, तुम्ही समजून घ्या, आणि मी त्यांनी नाशिकातल्या वतीनं करेल की आपला अभिमान आहे, नामको बँक ही आपली आहे, कुठल्या बँकेत जात असताना तुम्ही जातात तर तेव्हा त्या बँकेत जायचं की नाही, त्या बँकेत इंटर केलं तर आपला सर्व्हिस मिळेल की नाही, इथे तुम्ही हक्काने येऊ शकता, संचालक मंडळ जे बैठक जे उमेदवार कामचे हे जर तुम्ही बघितलं, मोदी साहेब आहेत, शिरार साहेब आहेत, बाकीच्या एक आमच्या मंडळाच्या मॅडम आहेत, त्या पण ॲडव्होकेट आहेत, त्रिभुवन साहेब आहेत, आणि एक तरुण एक तडफदार सचिन कोठारी नावाचा पूर्ण त्याला आम्ही संधी दिलेली आहे, आणि व्यापारी आहेत पुत्राजी आहेत, सुनील भूबाईक, आणि केदार म्हणून सुनील केदार आहेत, ते भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी आहेत, प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, त्याला पण आम्ही संधी, आणि ब्रह्मीचे जे आहेत किशोर बाफना आहेत, सर्व लोकांना आम्ही क्षेत्रात घेतलेलं आहे, आणि सर्व प्रतिनिधित्व त्यांना दिलेलं आहे, सर्व भागातून आम्ही लोक घेतलेले आहेत, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊ, चांगलं कारभार करूया, आणि आमचा उद्देशच आहे कर्मचाऱ्यांना बरोबर घ्यायचं आहे, ते जर सुखी असतील तर ते प्रामाणिकपणे काम करतील, सर्विस देतील, आणि आता कॉम्पिटिशन जमाना आहे, आणि तुम्हाला मी एकच विनंती केलं कारण म्हणजे जे डिपॉझिटर आहे सर्वात महत्त्वाचा भाग असतो बँकेचा डिपॉझिट, डिपॉझिटर असतो म्हणून आपण लोन देतो त्यांच्या जीवर, आणि एवढं झालं क्रायसिस झाल्यानंतर सुद्धा आमच्या नाशिकमधला नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेचा जो डिपॉझिटर तो हल्लेला नाही, त्यांचा विश्वास आजही त्या बँकेवर आहे, आणि तो विश्वास आम्ही त्यांना कुठेही त्याला तडा जाऊ देणार नाही, आणि निश्चितच या बँकेची प्रगती निश्चितच आम्ही करू, त्यासाठी आम्हाला तुमची सर्वांची गरज आहे, तुम्ही सभासद नसाल तर नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, त्यांना सांगा की सरकारकडून हे खात्रीचं पॅनल आहे, एक आम्ही एक हाती सत्ता नाही राहणार आमची, हे सर्व आम्ही जो निर्णय घेणार सर्वांनी मिळून घेणार आहोत, अगोदर जे संचालक होतं एक हाती सत्ता होती, कोणाला अधिकार नसेल, पण इथे सर्व क्षेत्रात लोक आहेत आणि त्यांचा परिपूर्ण, जरी आम्हाला गजानन शिरार असतील, कोटेश्वर असतील, बाकी जे रमेश साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समोर गेलो, कारण तर त्यांचे चेहरे हे लोकांना माहिती आहे, आणि नवीन चेहरे सहकार पॅनलने ध्यासच ठेवला आहे की परिवर्तन होणार, सहकार पॅनलच येणार,
आणि नाशिककरही आशा ठेवतील की सहकार पॅनल जर सत्तेत आलं तर नामको बँकेचे चित्र बदलेल आणि नाशिककरांना त्याचे मोठे फायदे होतील. दक्ष पोलीस न्यूजच्या प्रेक्षकांना मीही आवाहन करेल सहकार पॅनलच्या माध्यमातून की सहकार पॅनलची जी निशाणी आहे विमान, या विमान निशाणीवर त्यांनी बटन दाबून सहकार पॅनलला शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करावं. चर्चेस कारण की या विशेष कार्यक्रमातून आपण सहकार पॅनलचे उमेदवार मधुकर हिंगमिरे यांना आज आपण भेट दिली. त्यांच्याकडनं सहकार पॅनलचे काय काय कामकाज पुढे होणार आहेत हे जाणून घेतले. दक्ष पोलीस न्यूज MH15 विशेष कार्यक्रमात चर्चेस कारण की या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. भेटूया पुढील अशाच पुढील पाहुण्यांसोबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा दक्ष पोलीस न्यूज MH15. सज्जनांचा सन्मान, भ्रष्टाचाराचा कर्दनकार. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे.